की हा ड्रेस मी पुन्हा घातला. सगळ्यात जास्त आनंद मला हा ड्रेस घालायचा आहे. आज होते दोघींना असं वाटलं की मी अनमॅरिड आणि निधी, पण अभी तो मैं जवान हूँ. ही जी लाईन आहे ना ती मला मग तुम्ही बघू शकता इकडचा आणि इकडचा. हे बघा हे एकदम मंजुलिका सारखं दिसतंय. सगळ्यात पहिले इथे उपस्थित सगळ्या सुंदर अशा रेड हॉट लेडीज टकाटक प्रथम सत्र मी रुचा आणि आरजे आदेश कडून जोरदार टक्की स्वागत. नमस्कार, गुड मॉर्निंग मंडळी. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करते. कसे आहात? मजेत असाल? तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते. मी पण आता बरी आहे, ठणठणीत नाही म्हणू शकत पण बरी आहे कालपेक्षा. सो निधीला स्कूलला पाठवलं कारण तिच्या स्कूलमध्ये काहीतरी फोटोग्राफर्स डेचा इव्हेंट होता. सो सगळ्यांना पाठवणं कंपल्सरी होतं म्हणून तिलाही पाठवलेलं आहे स्कूलला. आत्ताच विनूची आंघोळ झाली, त्यानंतर म्हटलं आता घर खूपच असं मेसी झालेलं आहे, तिचं अजिबात पाहावलं जात नाही आहे. 2-3 दिवसाच्या कपड्यांच्या घड्या करायच्या साचलेला. फ्रीजचा पसारा तुम्ही बघितलं आणि जेवणही म्हटलं काहीतरी छान टेस्टी काहीतरी बनवूया कारण तोंडाला चव नाही म्हणून. आता मी सगळा पसारा क्लीन करून घेते. तुम्ही घर शकता सगळं निधीने पसरवलेलं आहे इकडे तिकडे. सगळं हॉल आता बऱ्यापैकी मी क्लीन केला. बाकी सगळं हे मेसीनेस आहेच घरामध्ये. आणि बेडरूममध्येही बघू तुम्ही, एकदम मेसी, सगळं मेसी झालेलं आहे. इथून तिथून सगळं घरामध्ये घाणच घाण झालेली आहे. सगळं पाहावलं तर जात नाही म्हणून म्हटलं पटकन स्वतः आपण उठायचं आणि सगळं आता आज व्यवस्थित करायचं आहे. प्लस आज एक मस्त अशी गोष्ट आहे, थोड्या वेळाने मी सांगेलच तुम्हाला की काय आहे. संध्याकाळी मस्त एका ठिकाणी जायचं आहे मला, एका मैत्रिणीने जिला आपण याआधी भेटलेलो आहोत तिने इन्व्हाइट केलेलं होतं, तिथे म्हणजे तिने सांगितलेलं होतं तिच्या थ्रू जाणार आहोत. तर त्याचीसुद्धा मला तयारी करायची आहे. मी हेअर वॉश केलेले नाही बरं नाही म्हणून, पण आज असं वाटतं की सलूनमध्ये जाऊन ब्लो ड्राय वगैरे करून घ्यावं, बघते वेळ भेटला तर. कारण जायचं आहे मला पार्टीला, तुम्हाला थंबनेल बघून थोडंफार लक्षात आलंच असेल. सो आधी मी हे सगळं क्लीन करते, स्वयंपाक करायचा राहिलेला आहे. निधी एकपर्यंत यायच्या आत माझं ब्लो ड्राय वगैरे सगळं मला करून यावं लागणार आहे कारण मला 4 इव्हेंट आहे तेव्हा निघायचं आहे. सो मी आता पटापट सगळं आवरून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. तर आता 12 वाजले आहेत आणि माझं सगळं काम आवरून झालेलं आहे. मी आधी बेडरूमची हालत बघितली कशी होती, आता ओके झालेली आहे पूर्ण. तिथलाही पसारा आवरला, इकडचाही पसारा आवरला, इथलाही पसारा आवरलेला आहे आणि फ्रीजही एकदम छान ओके केलेला आहे. मी पसारा होता तो पूर्ण केला, कमी केला आणि पूर्ण फ्रीजचा टॉप मस्त स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर स्वयंपाकही माझा झाला इकडे, किचनही पूर्ण आवरून झालेलं आहे. या ठिकाणी छान मस्त अशी मुगाची डाळ केली. विचार होता झणझणीत काहीतरी खाऊ पण म्हटलं वाटतं आहे उगाच अजून आपण मसाले वगैरे खाल्ला आणि पुन्हा मग त्रास झाला तर म्हणून म्हटलं 1-2 दिवसानंतर खाऊया आपण. तर आत्ता मी थोडंसं छान क्लीनअप वगैरे करून घेते आणि त्यानंतर मग मला ब्लू ड्रायला जायचं आहे, तेव्हा भेटते तुम्हाला. तर मी आमच्या घराजवळच्याच एका सलूनमध्ये आलेली होती. ज्या सलूनमध्ये जायचं होतं ते बंद होतं, मग त्याच्या शेजारी हे ओपन होतं. म्हणजे मी जिथं हेअरकट केलेला होता ना, तर तिथे गेली ते बंद असल्यामुळे त्याच्या शेजारी हे होतं. तर इथे म्हटलं ठीक आहे, आता इव्हेंटला जायचं तर आपल्याला करून तर घ्यावं लागेल म्हणून यांनी पण छान केलेलं आहे. म्हणजे निधीचा हेअरकट इथून केला होता तर सगळ्यात आधी हेअर वॉश केला कारण मी 8 दिवसापासून हेअर वॉशच नाही केलेले बरं नसल्यामुळे, सर्दी आणि कफ असल्यामुळे नाही नको वाटतं. आणि मग कसं ब्लो ड्रायमध्ये ते एकदम प्रॉपर आपले केस ड्राय करून देतात मस्त. घरी ड्रायरने तेवढे प्रॉपर झाले नसते ड्राय म्हणून म्हटलं ठीक आहे आपण इथेच जाऊन करून घ्यावं. तर या पद्धतीने मस्त असे 2 पार्टिशनमध्ये त्यांनी माझे जे हेअर्स होते ते थोडा वेळ लागत होता ॲक्च्युली ड्राय व्हायला, पण छान ड्राय करून दिले आणि स्ट्रेटच ठेवले. त्याचं कारण असं की कर्ल केले असते तर सेटिंग निघून गेली असती, कारण माझे केस थोडेसे स्ट्रेटच आहेत, खूप जास्त नाही, पण स्ट्रेट असल्यामुळे मला असं वाटतं की स्ट्रेटच ठेवावं. सो मी सलूनमधनं ब्लो ड्राय वगैरे करून आली, खूप छान करून दिलं त्यांनी. ॲक्च्युली केसनं माझे दाट असल्यामुळे थोडा वेळ लागत होता, पण घाई पण होती. आणि इकडे आमच्या एरियामध्ये आज लाईटचा खूप इश्यू होतो, सारखी लाईट ये जायचा करते. तरी खूप छान करून दिलं, ते म्हटले स्ट्रेटच राहू दे, दाट केस आहेत तर छान दिसतील म्हणून स्ट्रेट ठेवले. सो आत्ता 2:30 होण्यात आलेले आहे, टोटल 2:30 नाही. तर मी पटकन तयारी करते, म्हटलं थोडा आराम करू पण नाही होणार आराम, पण बाकीची भरपूर तयारी राहिली आहे.
औषधी घेतल्या मी, कारण केअरलेस होऊन चालणार नाही, फक्त आराम नाही झाला आज कारण की सगळेच कामं एकदम निघाले. ठीक आहे, पण औषधी घेतल्या वेळेवर. तर आता मी तयारी करते आणि मग बोलते तुमच्याशी. इथे मी तयार झालेली आहे आणि हा ड्रेस मी पुन्हा घातला. सगळ्यात जास्त आनंद मला हा ड्रेस घालायचा आहे आज, कारण मला टेन्शन होतं हा ड्रेस मी पुन्हा लवकर घालेल की नाही, कारण तसं काही ऑकेजन असलं, काही रिझन असलं तरच आपण घालतो. पण आज मी जिथे जाते त्यांनी रेड ड्रेस कोड सांगितलेला होता, पार्टी होती त्यामुळे मला असं वाटलं की हा पार्टी वेअर एकदम छान दिसेल सिम्पल सोबर, आणि कॅरी करायला पण मस्त जास्त असं कठीण नाही पडत, म्हणून मग मी हा ड्रेस वेअर केला आहे. आणि हेअरस्टाईल थोडी चेंज केली, ॲनिव्हर्सरीच्या दिवशी मी मधून पार्टिशन केलं होतं, ह्यावेळेस बाजूने पार्टिशन केलं आहे, म्हटलं लुक चेंज करू. आणि ब्लो ड्राय केल्यामुळे केस खूप जास्त छान झालेले आहेत. आता यांचं आवरलं की आम्ही 5 मिनिटात निघू, कारण 3:30 वाजले आहे, 4:00 इव्हेंट आहे. निधी आणि हे मला सोडतील, रिटर्न ते येतील, तिथे गेल्यानंतर मग बाकीच्या गप्पा आपल्या होतीलच. आणि इव्हेंट काय आहे हे मी तुम्हाला तिथे गेल्यावर सांगतेच. सो चला तुम्ही पण. आता हॉटेल 5 एलिमेंट्सला पोहोचलेली आहे. याआधी पण मी या हॉटेलला आलेली होती, लिपस्टिक लागली, जेव्हा क्रिश महाडिक आणि प्रकाश महाजन, प्रियांका महाजन आलेले होते त्यांना भेटण्यासाठी मनमाडवरून आम्ही आलेलो होतं. याआधी येऊन गेले. ह्या हॉटेलचा जो काही परिसर आहे तुम्ही तुमच्याबरोबर याआधी शेअर केलेला आहे, तिकडे प्रोग्राम स्टार्ट होतो. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की रेड ड्रेस कोड सांगितलं, तर ऑलमोस्ट सगळे रेड याच्यामध्ये ड्रेस कोडमध्ये आलेले आहेत. सो मग ते प्रोग्राम स्टार्ट झालेला आहे, चला आपण जाऊया. तर हा इव्हेंट रेडिओ सिटीचा होता. मी जनरली FM जास्त ऐकत नाही, पण एका मैत्रिणी थ्रू माहिती झालेलं होतं. रेडिओ सिटीचा सिटी की क्यूट पार्टी म्हणून इव्हेंट होता, विमेन्स डे निमित्ताने होता, म्हणून सगळ्या महिला दिसत आहे आणि सगळ्यांनी रेड रेड ड्रेस कोड इथे घातलेला आहे. तर इव्हेंट 100 लेडीजसाठी होता, पण इथे मोर दॅन 100 आपण बघू शकत आहोत. आणि उत्साह बघा तुम्ही, साठी पार केलेल्या महिलांचा उत्साह एकदम भारी. इथे पासेस पण दिलेले, म्हणजे नंबर वाईज त्यांनी या पद्धतीने पासेस दिलेले आहेत. तर सगळ्यात पहिले इथे उपस्थित सगळ्या सुंदर अशा रेड हॉट लेडीज टगाटक प्रथम सत्रवीर रुचा आणि आरजे आदेश कडून जोरदार स्वागत. थँक्यू सो मच आशिष. एक शेर राहिला होता. अरे किती शेर करतोस, आपल्याकडे बंपर शेर ऑलरेडी आहे. अरे रेने दो. गेम्स वगैरे झाले, तुम्ही आधी बघितले. त्यानंतर लकी ड्रॉ थ्रू यांनी खूप सारे विनर्स काढले, तर त्यामध्ये माझी मैत्रीण पूजा चव्हाण इच्छा देखील लकी ड्रॉ थ्रू, तिला छान असं मस्त प्राइज मिळालं, हॉटपॉटचा एक कंटेनर मिळाला. पाऊस आला आणि इव्हेंट पडे, 4 ते 6 टायमिंग होता, ऑलमोस्ट 1 तासच इव्हेंट झाला, 2 तासच 4:00 कारण पावसाने पुन्हा घोळ घातलेला आहे. तर आम्ही आता मला भरत आणि मी जे आलेच परत आता पाऊस थांबायची वाट बघतो आणि जातो. त्यांनी स्नॅक्समध्ये म्हणजे फूडमध्ये त्यांनी वडापाव आणि भजी नाही घेतलं, बरं वाटत नाही. पण आता घरी गेल्यानंतर इथे जो काही मजा होती थोडक्यात मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. निधीला पण मध्ये यायचं होतं, पण आम्ही काही मध्ये गेलो नाही, बाहेरच थांबलो कारण वातावरण खूप जास्त थंड झालं आणि बरं वाटत नसल्यामुळे सगळं अवॉइड करते आहे, कारण काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे. सो आता आधी घरी जातो आणि मग बोलतो तुमच्याशी. सो निधी आणि मी इथं बसलेलो आहोत, तर मला 2 मैत्रिणी मिळाल्यानं आणि त्यांची कमेंट होती की मी मॅरिड नाही आहे. ताई तुमचं नाव?
वेदिका कोठावते आणि तुम्ही प्रज्ञा कोठावते. प्रज्ञा कोठावते दोघींना असं वाटलं की मी अनमॅरिड आणि निधी मुलगी. कमेंट माझ्यासाठी आतापर्यंतची सगळ्यात बेस्ट कमेंट होती. थँक्यू सो मच. आत्ता 7:30 आम्ही घरी आलो. मध्ये पाऊस लागला होता त्यामुळे थांबलो होतो तिथेच. आम्ही हॉटेल 5 एलिमेंट्सला थांबलो. त्यानंतर मग चहा वगैरे घेतला कारण उशीर होऊन गेला आणि थंडाव्यामुळे मला असं वाटलं होतं की कधी एकदाचा असा गरमागरम चहा घेते ना. मग मस्त कुल्लड चहा घेतला आणि आत्ता जस्ट घरी आलेलो आहोत. हरलत थोडी टाईट झाली आहे तर आता पटकन फ्रेश वगैरे होते आणि छान मस्त अशी साधी सुधी खिचडीच लावणार आहे मी. मुगाच्या डाळीची हलकं फुलकं वरण भात मला नको आहे. मसाली भाजी खाऊ शकत नाही. सकाळीच भाजीपोळी खाल्लेली आहे. छान ठेचा करते आणि खिचडी करते मुगाच्या डाळीची आणि मग बोलते. आजचा दिवस खूप छान गेला आहे ॲक्च्युली. तो प्रोग्राम अर्धवट झाला त्यात मला काही नाही पण बाकी मला आज दिवसभरात ना अशा छान छान कमेंट्स मिळाल्यात ना तर त्या तुमच्याबरोबर शेअर करायच्या. तर कुठेही जाऊ नका. माझं स्वयंपाक जेवण सगळं उरकलं की आपण गप्पा करणार आहोत. स्टे ट्यून विथ मी. मी आत्ता खिचडी वगैरे लावली साधी आपली फोडणीची. आता मला एक ट्रिक तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. याआधी पण मी शेअर केलेली. हा जो काही मेकअप आहे जर तुमच्याकडे मेकअप रिमूवर अवेलेबल नसेल तर आपल्या घरातच आपल्या रोजच्या याच्यामध्ये आपलं मेकअप रिमूवर असतं ते म्हणजे हेअर ऑईल. आता हे आमचं हेअर ऑईल आहे. याचं जे लेबल आहे ते निधीने काढून टाकलेलं आहे. हे तिरुमालाचं हेअर ऑईल आहे. तुम्ही पॅराशूटचं पण घेऊ शकतात. याच्याने खूप लवकर आपल्या स्किनवरचं जे मेकअप असतो तो इझिली निघून जातो. मेकअप रिमूवरची गरज पडत नाही आणि नॅचरल असतं. हे म्हणजे एडिबल पण आहे हे तिरुमालाचं हेअर ऑईल आणि आपण चेहऱ्यालाही लावू शकतो. तर चला पटकन मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात आधी हातावर थोडंसं हेअर ऑईल टाकून घेतलं या ठिकाणी. त्याच्यानंतर जिथे जिथे आपण मेकअप जास्त केला आता ओठांना लावलं. त्याच्यानंतर आईजला लावून घेतलं. संपूर्ण चेहऱ्याला तर फाउंडेशन त्याच्यानंतर कन्सिलर कॉम्पॅक्ट या सगळ्या गोष्टी लावलेल्या असतात. या पद्धतीने संपूर्ण याला लावून चेहऱ्याला आणि नेकला लावून घेतलं मी. त्यानंतर कॉटन घ्यायचं आहे आणि या पद्धतीने सावकाश आपल्याला आपला जो मेकअप आहे तो काढायचा आहे. तुम्ही बघू शकता किती इझिली मेकअप रिमूव्ह होतोय आपला. निधी मस्ती करते त्यामुळे निधीचा आवाज तुम्हाला येत असेल तर सॉरी फॉर दॅट. जोरात बोलतीय कारण ती विनूला बाहेर काढलंय ना त्याच्याशी गप्पा करते ती. सो तुम्ही बघू शकतात इकडचा आणि इकडचा. हे बघा हे एकदम मंजुलिकासारखं दिसतंय आणि हे पूर्ण क्लीन झालेलं आहे. काजळी इझिली निघून जातं. बघा सगळं आपला मेकअप इतकं इझिली निघालेलं आहे. सो माझ्या डोळघडोळ्यांचा मेकअप निघालाय. तुम्ही बघू शकता ओठांची पण लिपस्टिक निघते आहे इझिली. अजून थोडंसं मी ऑइल जे आहे ते घेणार आहे या बाजूने म्हणजे लिपस्टिक लगेच निघेल. बघू शकतात तुम्ही भरपूर जणींना हे माहिती असेल पण ज्या ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी यूजफुल ट्रिक आहे. नेहमी मेकअप रिमूव्ह करायचा. जितक्या आवडीने आपण मेकअप लावतो ना तितक्याच आवडीने मेकअप चे काढून झोपायचा. डायरेक्ट फेसवॉश किंवा साबण अप्लाय न करता आधी मेकअप रिमूव्हरने किंवा हेअर ऑईलने संपूर्ण मेकअप चेहऱ्यावरनं काढायचा. जरी आपण हेअर डायरेक्ट हेअर फेसवॉश केलं ना मेकअप पूर्ण निघत नाही. मग त्यामुळे पिंपल्स येतात चेहऱ्यावर आणि चेहरा खराब होतो. मग आपण म्हणतो मला मेकअप सूटच होत नाही. पण मेकअप केल्यानंतर तो रिमूव्ह करायची काळजी जर आपण व्यवस्थित घेतली तर मेकअप एकदम छान सूट होईल. कारण माझा चेहरा ऑलरेडी पिंपल्सचा खूप पिंपल्सने खूप फेवरेट केलेला आहे माझा चेहरा. मला सतत पिंपल्सचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे मी मेकअप नेहमी रिमूव्ह करून झोपते आणि मी मला मेकअप आवडतो ॲक्च्युली. आत्ता मस्त असा फेसवॉश आपण करू शकतो. बघू शकता तुम्ही माझा सगळा मेकअप पूर्ण निघून गेलेला आहे. ऑलमोस्ट सगळा मेकअप निघाला आहे आणि चेहऱ्याचा बऱ्यापैकी मसाजही झाला. मी आता फेसवॉश करते आणि मग चेहरा दाखवते तुम्हाला.
सो मी जस्ट आत्ता चेहरा क्लीन केलाय, लाईट त्या बाजूने आहे, मी दाखवते तुम्हाला. जस्ट आत्ता चेहरा क्लीन करून आली आणि चेहरा एकदम छान झाला, मस्त नॅचरल ग्लो आल्यासारखं होतं. चेहरा क्लीन केल्यानंतर लगेचच मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आपण. मेकअप रिमूव्ह केल्यानंतर ही काळजी घेतली ना तर कधीच मेकअपचे साईड इफेक्ट्स आपल्या चेहऱ्यावर दिसत नाही, तर भरपूर जण मेकअप रिमूव्ह न करता तसंच झोपतात, त्यामुळे काय होतं त्याचे साईड इफेक्ट्स खूप होतात. कुठलं एखादी प्रोडक्ट आपल्याला सूट नाही होत, त्यामुळे रिमूव्ह करूनच झोपायचं. दुसऱ्या दिवशी भूतासारखा चेहरा घेऊन उठण्यापेक्षा इथे आहे माझा नॅचरल चेहरा. नॅचरोपॅथी थेरपीनंतर माझ्या चेहऱ्यामध्ये बरेच फरक झालेले आहेत. सो आत्ता पुढच्या गोष्टी सांगते तुम्हाला. तर आम्ही जसं की आधी तुम्हाला म्हटले की दोन गोष्टी खूप चांगल्या घडल्या, तर त्या अशा की मी जेव्हा सलूनमध्ये गेली दुपारी तेव्हा पण ते दादा मला म्हणतात, ते दादा जस्ट विच तू काय करते, जॉब करते का, आई बाबा काय करतात असं विचारत होते. मग जॉब वगैरे वरनं विषय झाला, मग त्यांना म्हटलं मुलगी मला असं म्हणे लग्न झालं आहे वाटत नाही असं तसं. आता ठीक आहे, जेंट्स असल्यामुळे मी ते इग्नोर केलं की असतात जेंट्सला स्वभाव, असे जेंट्सचे स्वभाव असतात असे. पण दुपार संध्याकाळी इव्हिनिंगला तुम्ही बघितलं त्या बायकाही शॉक झाल्या. म्हणजे मी असं नाही म्हणत आहे पण खरंच हे सगळे बदल माझ्या मध्ये आले ते त्याचं कारण की योगा. योगा आयुष्यात आला आणि हळूहळू मी स्वतःला एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पण झाली. काल का परवा मी एक छान मेसेज वाचला होता की इंस्टाग्रामला टाकला आहे मी की योगा आपल्याला स्वतःला शोधायला मदत करतं, स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी मदत करतं. तर तेच माझ्या बाबतीत घडलेलं आहे की असं मला ॲक्च्युली मला मी एक मुलगी एका मुलीची आई आहे आणि ते लपवायचं असं काही नाही आहे, पण अभी तो मैं जवान हूँ ही जी लाईन आहे ना ती मला माझ्या बाबतीत कंटिन्यू ठेवायची आहे की अभी तो मैं जवान हूँ. फक्त जवान दिसण्यासाठी नाही तर फिट राहण्यासाठी सुद्धा योगा खूप चांगला आहे. माझे स्किनचे प्रॉब्लेम, हेल्थचे प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व्ह होत आहेत. फक्त इम्युनिटी सिस्टीम माझी खूप डाऊन झाली, नाशिक नाही सूट होत आहे, आय डोंट नो वाय. त्याच्यासाठी पण प्रयत्न चालले आहेत माझे, कारण बघू आता इथेच सेटल व्हायचं तर मिळतं दुसरं तर करूनच घ्यावं लागेल वातावरणाशी. सो आजचा कार्यक्रम इतका काही खास नाही झाला, म्हणजे पावसाने वाट लावली कार्यक्रमाची ॲक्च्युली. ठीक आहे, थोडंफार मजा आली पण एवढं नाही, जेवढं वॉकेथॉनला एन्जॉय झालं ना तेवढं मी इथे नाही केलं खरं सांगायचं झालं तर. बट ठीक आहे, प्रोग्राम छान होता, अजून छान झालं असतं जर पाऊस आला नसता. तर बस एवढ्याच गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या मला. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते आहे. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. जर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज माझे चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा. खूप सारे लोक व्हिडिओज पाहता, त्यातले जास्तीत जास्त लोक हे नॉन सबस्क्रायबर आहेत माझे, जे फक्त व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाही. मला पूर्ण ॲनालिसिसमध्ये सगळं दिसतं, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि काळजी घ्या. पुन्हा पुन्हा सांगते कारण मी अजून पूर्ण बरी नाही आहे. तर बाय बाय.